सातबारा दुरुस्ती करण्यासाठी 15,000 रुपयांची लाच स्वीकारत असताना एका महिला तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडत कारवाई केली आहे। शेतजमिनीच्या सातबाऱ्यावरील आणेवारी दुरुस्तीसाठी 15,000 लाच घेताना खेराडीवांगी तालुका कडेगाव येथील तलाठी मनीषा मोहनराव कुलकर्णी वय 37 राहणार इस्लामपूर तालुका वाळवा यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले। कुलकर्णी या खेराडीवांगी तलाठी म्हणून काम पाहतात। तक्रारदारांच्या वडिलांची जमीन शासनाने पुनर्वसनासाठी संपादित केली होती। भूसंपादनाच्या वेळी सातबारा उतारावर चुकीची आणेवारी नोंद झाली होती, ती दुरुस्त करावी यासाठी तक्रारदाराने तलाठी मनीषा मोहनराव कुलकर्णी यांच्याकडे अर्ज केला होता। कुलकर्णी या खेराडीवांगी तलाठी म्हणून काम पाहतात। तक्रारदारांच्या वडिलांची जमीन शासनाने पुनर्वसनासाठी संपादित केली होती। भूसंपादनाच्या वेळी सातबारा उतारावर चुकीची आणेवारी नोंद झाली होती, त्यात दुरुस्ती करावी यासाठी तक्रारदाराने तलाठी मनीषा मोहनराव कुलकर्णी यांच्याकडे अर्ज केला होता। त्यासाठी कुलकर्णी यांनी तक्रारदाराकडे 20,000 लाच मागितली, तडजोडी यांनी 15,000 देण्याचं निश्चित झालं। तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीस पडताळणी करून खेराडीवांगी ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचला। तक्रारदाराकडून 15,000 लाच स्वीकारत असताना तलाठी कुलकर्णी यांना रंगेहात पकडण्यात आलं। त्यांच्या विरुद्ध कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती। या कारवाईमध्ये पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक दत्तात्रय पुजारी, हवालदार अविनाश सागर, सलीम मकानदार, सीमा माने, प्रीतम चौगुले, संजय सकपाळ, स्वप्नील भोसले यांनी भाग घेतला।